नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री वारणा शिक्षण संस्था इतोळे खुर्द यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवीमधील सातवी कविता माझी मराठी कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर त्यांचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये झाला आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील विविध कार्यक्रमांचे लेखन त्यांनी केले सिमंतिनी हा कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे मुलानो मातृभाषेविषयी आपल्या मनामध्ये आपुलकी असते आपल्या आईविषयी सर्वांनाच प्रेम असते तसे प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटते आपल्या मराठी भाषेतील शब्दांचे महत्त्व बोलीचे महत्त्व मराठी भाषेची थोरवी या कवितेमधून कवयित्रीनं सांगितली आहे प्रथम मी कवितेचं वाचन करते माझी मराठी माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई रहा हो तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई तिच्या एकेका शब्दाला रत्न रत्नकांचनाचे मोल कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली माझ्या भाषेचे अमृत प्राशेल भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची होवी या ठिकाणी कवयित्रीनं आपल्या कवितेमधून मराठी भाषेचं महत्त्व म मराठी भाषेची थोरवी गायलेली आहे प्रथम या कवितेमध्ये आलेले काही कठीण शब्दार्थ आहेत त्यांचे मी वाचन करते आणि त्यांचा अर्थ सांगते लक्ष देऊन ऐका ऋणात राहणे म्हणजे कृतज्ञ राहणे किंवा कर्जात राहणे उतराई होणे उपकार फेडणे कांचन म्हणजे सोने मोल म्हणजे किंमत तप्त म्हणजे गरम किंवा उष्ण लोहापरी म्हणजे लोखंडाप्रमाणे शीतल म्हणजे थंडगार गंध म्हणजे सुवास लेऊनिया म्हणजे नेसून धारण करून किंवा परिधान करून नाना म्हणजे अनेक किंवा विविध बोली म्हणजे बोलीभाषा अमृत म्हणजे सुधारस किंवा पियुष प्राशेल म्हणजे पिने किंवा प्यायला भाग्यवंत म्हणजे नशीबवान दुजाभाव म्हणजे भेद किंवा फरक पंथ म्हणजे एका विचाराच्या धारेने आचरण करणारा समूह वर्णावी म्हणजे वर्णन करावी किंवा कथन करावी थोरवी मोठेपणा किंवा महत्व दूरदेशी म्हणजे लांबच्या प्रदेशात आणि ओवी हा एक छंद प्रकार आहे यानंतर आपण कवितेचा भावार्थ बघूया माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई तिच्या रहावे ऋणात होऊ नये उतराई कवयत्री म्हणतायत मराठी भाषेची थोरवी सांगताना आणि तिचं गुणगान करताना त्या म्हणतायत की माझी मराठी भाषा ही माझी आई आहे ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ प्राप्त करते अर्थ देते मी मराठी भाषेच्या ऋणामध्ये कायम राहू इच्छिते किंवा तिच्याविषयी मी नेहमी कृतज्ञ ने राहते तिच्या उपकारांची फेड कधीच करू नये आणि कायम तिच्या ऋणामध्ये राहावं तिच्या ऋणातून कधीही उतराई होऊ नये असं तिला वाटतं तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनाचे मोलं कधी तप्त लोहापरी परी कधी चांदणे शीतल कवयत्री म्हणतायत की माझ्या मराठीच्या एक, एक शब्दाला रत्नाचे सुवर्णाचे मोल आहे माझा मराठी शब्द अनमोल आहे कधी उष्ण लोखंडासारखी धक त्यामध्ये असते तर कधी तो थंडगार चांदण्यासारखा सुखद असतो रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली या नाना बोली माझी मराठी सजली माझी मराठी भाषा रान वाऱ्याच्या वासामध्ये भिजते तिला रान वाऱ्याच्या वाऱ्याचा सुवास असतो रानातल्या वाऱ्याचा तिला सुवास असतो विविध बोलीभाषा अंगावर परिधान करून माझी मराठी भाषा सजली आहे म्हणजेच काय तर अनेक बोलीभाषांच्या वैभवानं ती नटलेली आहे माझ्या भाषेचे अमृत पा प्राशेल तो भाग्यवंत तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ कवयत्री या कडव्यामध्ये म्हणतायत की माझ्या मराठी भाषेचे अमृत म्हणजेच गोडवा तो कोणीही पिऊन घेईल समजून घेईल तो खराखुरा भाग्यवंत ठरेल नशीबवान ठरेल कोणताही पंथ असू दे वा समाज असो मराठी भाषेला त्यांचा कोणा कोणताही कौन भेदभाव ती करत नाही किंवा मराठी भाषा त्यामध्ये कुणाचाही भेदभाव धरत नाही म्हणजेच मराठी भाषेला सगळे पंथ सगळे समाज एक आहेत किंवा समान आहेत माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी कवयत्री आपल्या मराठी भाषेचं वर्णन करताना महत्त्व सांगताना आहेत की माझी मराठी भाषा ही तिचं वर्णन मी काय करू ती अवर्णनीय आहे दूरदूरच्या देशामध्ये माझी मराठी भाषा पसरली आहे आणि माझ्या मराठीची ओवी लांबवरच्या देशातूनही ऐकू येते अशा प्रकारे कवयित्रीनं मराठी भाषेची थोरवी या कवितेमधून व्यक्त केली आहे मराठी बोलीचं सौंदर्य तिचं महत्त्व अगदी तिचा यथोचित गौरव तिनं आपल्या शब्दामधून व्यक्त केला आहे धन्यवाद